समाधान वाट शेवटी मित्राच्या जायचं म्हणलं नाही नाही हिथं नाही पुढे पुढे अरे देवा अरे काय गोल झाला बाबा थांब रे बाबा गडबड करू नको गडबड मला पुढचं लवकर अरे काय एवढी गडबड करायला लागलाय अरे काय तुला बिझनेस आहे का काय बिझनेस लागतात रोज अरे माझा मित्र आहे तुला गावाकडून मी काय महत्वाच्या वस्तू आणल्या त्या जरा काढून दे मला काय आणले बाबा तू काय घेणं देणं आहे त्याच पैशा पुरता बोल ना जरा हा बघू इकडे काय अरे जवारी आणली माझ्या मित्राला काय म्हणजे हा किती झाले तुझे पैसे 20 रुपये 20 झाले वय बर बर असू दे असू दे 20 रुपये काय तिथं काय नाही पैसे होते पलीकडे बघ ना इकडे काय बघायला लागलाय बाबा पैशाचा काय गोळ झाला एक मिनिट हा याच बघ बर नाही रे कस कस पैसे वालाय सांग त्याला पैसे घेऊन टरमळी 5 रुपयाचा माणूस आहे तो इथला बोलवी त्याला तू अरे दूध तळ्या काय माणसाची किंमत करतो का नाही तुमच्या गावात पाहुणा माणूस आलोय मी माझ्या गाड्यावर सेन्सर माझ्या गाडीला पाकिट का माझं टँग टँग वाचत किसन काय झालं अरे पक्की गाडीत बसून आले 20 रुपये नाही म्हणते आणि माझा दोस्त मोठा म्हणतोय पाहुणा माणूस आपल्या गाडीत एवढे कपडे भारी घातले ते एवढं सामान घेऊन पैसे असं काय करतो देतो ना तुझंच आहे का अरे माझं 20 रुपये आपल्या गावात नवीन पाहुणं असलं 20 रुपये रोज बेकार दान करतो त्याला घेऊन तू गावात इज्जत घाल गावात इज्जत म्हणजे माझा मित्र काय बारखा वाटला का तुझ्या सारख्या जात तिकडे अरे 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 तू चांगला देवा सारखा आला यार काय चापाय लागलाय पिशवी बाबा खया नाही खय नाही असून घे असून घे अशीच लोकांची मदत करून करून तुला मी टकाल पडलेलं दिसतंय बाबा चल जा येतो मग मी आता तुझं 20 रुपये दे ना वापिस मी आले 20 रुपये होते असे हर 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 तू मी तसाच दिसतोय गुड्या पडलेल्या जनावरासारखा असून दे तुला नाही चल बाबा तिकडे आयला हे बी बिखार बंबून हातात चिंबू माझ्यासारखं दिसतंय गावा करता रस्ता खराबच अरे माझा फोन कुठं गेला पिशवी टाकलेला असेल ना ह्याचा नंबर काय बर शेवंती तू येटी तो येटी तो नाही तर नाही आला लक्षात माझ्या अरे लाग ना लागला पांडा अरे बाबा कुठं आलाय तू काय सांगायचे तुला नको नको झालं वजन डोक्या त्यात मध्ये काय रे चल आता घरात अरे वा ही घर आहे वय तुझ बर 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 एक मिनिट हे काय झोपले असेल ते सुंदरे एक मिनिट नमस्कार नमस्कार काय सांगायचे तुला जिकडे इकडे पिशवी आयो बस तुला नव्हतं का म्हणलं हे माझा मित्र येणार आहे तोच मके मला तर वाटलं फक्त मैत्रिणीच आहे कशाला आला हे तर जरा धीर घे आईला पांडा बाकी सगळं काही जाऊ दे बंगला लय झाक बांधला बोतो मोठा बांधला बंगला वहिनी सारखाच मोठा काय म्हणालाय तसं नाही वहिनी म्हणजे तुम्हाला शोभन असा बंगला बांधला असं म्हणलं मी त्याला अरे मकिया कशाला आगी माहुळ दगड हाणतो दगड तू हाणायचा माश्या मला चावायच्या अगं त्याला पहिल्यापासून चेष्टा करायची असू दे घ्यायचं करून थोडे दिवस थोडे दिवस
म्हणजे अजून किती दिवस राहायचे ही अहो नाही नाही वहिनी मी उभ्या उभ्या आलतो तुमची गाठ घ्यायला लगेच माझा मी वापिस जाणार आहे घराकडे उभ्या उभ्या गाठ घ्यायला आलाय का उभाशी तर काढायला आलाय नाही ना वहिनी अहो दिवाळी संपले की लगेच जाणार आहे मी त्याला फ्लॅट आठवायला लागला लय मोठं ऑफिस आहे त्याचं पुण्यामध्ये आहे का नाही पाच पन्नास लोक त्याच्या हाताखाली कामाला आणत्या खरंच म्हणताय की काय आठवा लागली कामगारांची आठवण होती का कामगारांची आठवण झाली तस त्याला कुठे टाइम तुला काय खोट वाटतंय का हा खोट वाटतंय हा अगं त्याला एसी शिवाय त्याला झोप लागत नसती आज तर त्याला आपल्या बंगल्यात झोपच लागत नसती हा एसीची सवय आहे मला हो एसीच ध्यान झालं घरच ध्यान हटवलं बया बया एसी लईच गारहाव येत असेल बया आहो ऐक ना तस पण आपण दरवर्षी ना घरीच दिवाळी करतो मग ह्या वर्षी भाऊजींकडे दिवाळी करू ना आयो माझ्याकडे दिवाळी आणते मी का येऊ शकत नाही का नाही आनंद झाला त्याला आनंद उद्या इकडे जाणार पाणी प्यायला पाणी घेऊन येते मी आना वहिनी आनंद आईला उन्हाळ्यातनं उठलो आणि पावसाळ्यात गावलो अशी गज झाली माझी गमस काय एवढी गरज होती पुढचं रान हाणायला अरे तुला नाही माहिती पुल रान हाणल्याशिवाय पिकच उगवणार नाही अरे माझी बायको म्हणजे लय बियाण्याच बी तुला काय अक्कल बिक्कल आहे का नाही रे काय सांगणार मी त्या वहिनीला आता टेन्शन नको घेऊ उगच एक काम कर हा असं सांग मला लय महत्वाचं काम आलंय अमेरिकेला तसच काहीतरी सांगावं लागन मला त्याच्याशिवाय मिटणारच नाही हा गोळ पाणी पिया मग नेताना भाऊजी तुमच्याकडे आम्हाला दिवाळीला काय झालं भाऊजींना कशाला दिवाळीचे नाव खाल त्याला दाखवी बसल्या काय नाही वहिनी जरा आकडी आलती काय माझं नशीब फुटका पाना काय झालं काय झालं अरे किती दिवसात ना माझी वहिनी म्हणली वाढलं ह्या गावाकडे पण माझं नशीब फुटक काय झालं काय पण या अमेरिकेला महत्वाचं काम निघालं पाना गेला आता 2 कोटी पाण्यात सगळं भाऊजींचं महत्वाचं काम असेल तर नाही वहिनी तुमच्यापेक्षा 2 कोटी रुपये महत्वाचं नाहीत मला मी तुम्हाला दिवाळीला घेऊन जाणार म्हणजे जाणार जाऊ द्या माझं 2 कोटी रुपये पाण्यात देवावर यक्षण हा नको हंगलो तीन सगळं अहो भाऊजी मी अजून नाही म्हंटलेच नाही म्हणजे मग काय म्हणायचंय तुम्हाला अमेरिकेला जाणार म्हणलं मी माझा निर्णयच बदलला काय ठरला तुझा निर्णय आता भाऊजी अमेरिकेला जायचे मग आपण पण दोघं ना विमानात बसून अमेरिका फिरून येऊ काय झालं भाऊजींना अगं त्याच्या बाबजीन मी कोणी इमानात बसलं नव्हतं आणि तू डायरेक्ट इमानात बसायचं स्वप्न दाखवलं वाद तर येणारच की कशाने जातात अमेरिकेला बुलेट ट्रेन ने जातात तुला काय करायचंय उचल त्याला मी लग केलं म्हणजे आपल्या पंचायत दिवाळी निघायची आपली देवा रे देवा देवा अरे देवा रे देवा देवा सुंदरी तू एक काम कर पटकीनं जाऊन चहा बनवून आण ह्या तोंडावर शिपडू म्हणजे सुधीवर येईन ती काय गोमतर शिपडायला अग त्याला सवय आहे बर जा तू चहा बनवून आण जा जा उठ उठ अहो थांबा सकाळी बोलायला 20 रुपये घेऊन साखर आणायला आलो होतो त्याचा अजून तपास नाही तुम्ही ना तुमचा मोबाईल द्या मी त्याला फोन करते जा तिकडे टेबलवर ठेवला उठ उठ पांढरा तू म्हणत होता ते खरं झालं बा लईच बी बियाण्याच लई बाई वाईट कसा तू सांभाळतोय तुझ्या जीवाला माहिती बाबा
काय खोटं वाटत होत का? खोटं वाटलंय बाबा, कळलं का मी पुढचं रान का हानत होतो आता कळलं मला. हा लय बेकार बाई, बेकार. लावला का ग बोलायला फोन? हॅलो बोला. अरे कुठे आहेस तू? अरे लवकर घरी या, आपल्या घरी लय श्रीमंत पाहुणे आल्यात. चहा करायचं साखर घेऊन ये तू. काय तुला 20 रुपये साखर आणायला दिलत का? भिकाऱ्यांना वाटायला दिलत. त्या भिकाऱ्याला लाज कशी वाटली नाही माझ्या लेकराचं 20 रुपये घेताना? त्याचा मुर्दा बसवला ते भिकाऱ्याचा, 20 रुपये सुद्धा पुरला नाही त्याला. अगं सुंदरे जरा दमानी बोल, दमानी बोल. अगं 20 रुपयासाठी माझी इज्जत नको काढू माझ्या मित्रासमोर. अगं करोडपती की हा. सॉरी सॉरी बोलया, त्या भिकाऱ्याला उडक आणि पैसे घेऊनच घरी ये, नाही तुझं मी काय खरं नाही, त्या भिकाऱ्याचं पण काय खरं नाही. ठेव दे फोन मी. पांढरा हा काय बांधगड? हा लई वहिनी मगाच्या फोनवर डोसाळती कोणाला, काय बांधगड काय? अरे मकिया तुला नाही माहिती माझा मेहुणा लय हुबला काय बाबा. बर हा तिच्या भावाला तिने साखर आणायला पाठवलं होतं 20 रुपये घेऊन, ते अजून आलं नाही आणि त्यांनी कुणाला तर दिल्यात भिकाऱ्याला 20 रुपये. अरे देवा, ती भिकाऱ्यावरनं पिसाळी बघ सुंदरी, मला काय माहिती दिवाळीच्या आधी दिवाळी निघते का काय माझं तीच काय कळाना बो. मला 20 रुपये दिल्याल पांड्याचं तर मेहुणा नसत. अरे मकिया काय झालं, कसला विचार करतोय? हा काय नाही बाबा, विचार नाही काही, ती चहा यायला जरा वेळ लागल बर का. ए बाबा तुझा चहा तिकडे खड्ड्यात घाल. मला एक गोष्ट सांग आधी, तुझ्या मेहुण्याचं वर्णन सांग मला कसला इथे. एखादा फुटू दाखव त्याचा, लय उपकार होत्या तुझं माझ्यावर. बोला आला तू? एका माणसाची रिक्षावाड्याची लय बांधणं लागली होती पैशामुळं, म्हणून मी त्या रिक्षावाड्याला 20 रुपये दिलं. मला त्या माणसाची लय माहिती आली म्हणून पैसे देऊन टाकलं. बरं बरं शांत बस. साहेब झोपल्यात? कुठलं साहेब? तुला सांगितलं नव्हतं का ते साहेब आलेत मोठं साहेब? ती झोपल्यात तिकडं. ती 20 रुपये त्या भिकाऱ्यावर ओवळून टाकलं. जाऊ दे म्हणून. अरे काही मरायच्या आधीच दावा घालतात का काय हे माझा बहीण भाऊ मिळून? अरे मक्या पण एवढं वैतागायला झालं तरी काय? काही झालं नाही आता होणार आहे का? चल माझ्या संग, तुला बाथरूम मध्ये सांगतो काय. चल माझ्या संग, तुला त्याच्याशिवाय नाही कळणार बाबा. अक्का साहेब काय करतो गारटले सारखं? अरे काय नाही, त्यांना मग अशी ना आकडी आलती ना म्हणून तसं करतात. सांगतो तुला माझा काय झालं आता मला सविस्तर सांग बरं. कोण नाही ना? नाही. अरे काल तुला तुझा मेहू नाही काय? हा दुर्दैवाने माझाच मेहू नाही. असून दे त्याच्याबद्दल नाही काय वाट. 27 रुपये घेऊन नगर ना तू. 20 रुपये तिकीट झालं तर रिक्षावाल्याचं बाड. हा तर तुला सांगतो माझं पाकिट गमलं कुठतरी. ती तुझा जी मेहू नाही ना, ती तिथं समोर नाला माझी त्या रिक्षावाल्याची भांडणं का? हो तुझ्या मेहुणीने 20 रुपये दिले मला. आता तू आता तू बायको पैसे सांगितलाय मोठापणा बांगला फिल्यात, आता काय करायचं? आता सगळं तुझ्याच हातात आहे बाबा. मकिया तू काय काळजी करू नको. बर आता सगळं आपण व्यवस्थित करू, तू काय टेन्शन घेऊ नको, तू फक्त बघत राहा. बर 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 चालतंय चालतंय. तर मित्रांनो कसा वाटला आजचा व्हिडिओ? आवडल्यास लाईक करायला विसरू नका आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका. आम्ही हा व्हिडिओ बनवत असताना एक मेकिंग सीनचा व्हिडिओ बनवला आहे, त्याची लिंक पण या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. आणि जसं आम्ही मराठी कॉमेडी बनवतो तुम्हाला हसण्यासाठी, तसेच आम्ही हिंदी कॉमेडी सुद्धा बनवतो. आताच एक लेटेस्ट आम्ही व्हिडिओ बनवला आहे मैं भी बाप बन सकता हूँ, तर तो व्हिडिओ बघायला तुम्ही विसरू नका. त्या व्हिडिओची लिंक मी या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. त्या पण चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा, शेअर करा आणि आवडल्यास लाईक करायला विसरू नका. चला पुन्हा एकदा तुम्हाला हॅपी दिवाळी. बाय बाय.